आजही 24 तास एक पाऊल पुढे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमध्ये अजूनही खेळत राहायला हवं होतं, त्यानं निवृत्ती घ्यायला नको होती असं मत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी व्यक्त केलंय. मात्र निवृत्तीचा निर्णय स्वतः सचिनचाच आहे असंही त्यांनी नमूद केलंय. हम सफर या 2013 कॅलेंडर लॉन्चच्या वेळी लता दिदींनी हे मत मांडलं. या संदर्भात आमचे प्रतिनिधी जयंती वाघधरे यांनी लता दिदींची केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत. हमसफर या कॅलेंडरचं आज अनावरण झालं आहे. आपल्यासोबत लता दिदी आहेत. लता दिदी, खूप खूप आनंद होतो आहे सगळ्यात आधी, म्हणजे इतक्या दिवसांनी तुमच्याशी बोलतो आहे. या कॅलेंडरबद्दल दिदी काय सांगाल? काय सांगू कॅलेंडरबद्दल? कल्पना हृदयनाथ मंगेशकरांची आहे आणि पाकणीकरांनी ही कॅलेंडर केलेलं आहे. फोटो त्यांनीच जमवले, फक्त माझे फोटो मी काही काही त्यांना दिले. आणि माझी पण इच्छा होती की ज्या अभिनेत्रींना मी प्लेबॅक दिलं आहे त्यांचे फोटो आणि काही कॅलेंडर असावं म्हणून हे कॅलेंडर आम्ही काढला. दिदी, या सगळ्या फोटोजमध्ये तुमचा आवडता फोटो म्हणजे नर्गिसचा, असं तुम्ही मगाशी म्हटलात. काय वेगळेपणा वाटला तुम्हाला त्या फोटोमध्ये? या फोटोमध्ये तिने मराठी नथ घातली आहे आणि कपडे पण तसेच केले. नऊवार नेसली होती ती. ते मला वाटतं परदेशी पिक्चरचा फोटो आहे ह्या. आणि एक नवीन वाटलं म्हणजे त्या बाईच्या ह्या वेशामध्ये बघून त्या बाईंना. लता दिदी, एक शेवटचा प्रश्न फक्त, की तुमच्या लाडक्या सचिननी आता रिटायरमेंट घेतली आहे, त्यामुळे यावर तुमचं काय मत आहे? मला नाही आवडलं. मला माझी इच्छा होती की त्यांनी वन डे सोडू नये, पण आता त्यांना काय वाटलं माहीत नाही आणि त्यांनी आता सोडलंय, तर ठीक आहे. थँक यू सो मच दिदी, तुम्ही आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललात, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तेव्हा या होत्या लता दिदी. Zee 24 तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल सह जयंती वाघधरे, मुंबई. Zee 24 तास एक पाऊल पुढे.